अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड परिसरातील उपसा सिंचन योजनेस 22 वर्ष उलटूनही आजपर्यंत ही योजना पूर्ण झालेली नाही। योजना पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी बोदवड येथील भोले महाकाय फाउंडेशनचे सदस्य शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना देण्यासाठी बोदवडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मुंबई मंत्रालयाकडे पायी रवाना झाले आहेत। या यात्रेत भोले महाकाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतिरे, ईश्वर सोनार, गोपाल माळी, संभाजी वाणी, सुप्रू बिजागरे, कपिल मराठे, राहुल माळी, पुरुषोत्तम पाटील, पुंडलिक जुंबले, गणेश निकम, भूषण सरोदे, वसंता सोनार, जगदीश हजारी, राहुल चौधरी, पांडुरंग वाघ, गौरव गंगतिरे, सुरेश नेवल, गोलू कवळकर, गजानन सोनवणे, रोहन पवार हे सदस्य सहभागी झाले आहेत। बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेला पहिली शासकीय मान्यता 1999 साली मिळाली आणि देशाच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी स्वतः बोदवड येथे येऊन या योजनेचे उद्घाटन केले। या योजनेमध्ये 42,420 हेक्टर 3 गावं आणि 5 तालुक्यांचा समावेश आहे। म्हणून ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी भोले महाकाल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी यांनी बोदवड ते मंत्रालय पायी जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यासाठी जात आहोत। ही योजना जर लवकरात लवकर पूर्ण झाली तर बोदवड परिसरातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्ग यांना सहकार्य होईल आणि आम्हाला पाण्याच्या अभावामुळे झालेला त्रास, आम्हाला 1-1 महिना पिण्याचं पाणी मिळत नाही, म्हणून बोदवड परिसर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करावी ही आमची मागणी आहे। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharaashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।